त्यानंतर औरंगाबादमधली धक्कादायक बातमी आहे मित्रासमोरून उचलून नेहित एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडलेली आहे औरंगाबादमध्ये मित्रासोबत औरंगाबादच्या भांग सीता भांगसी माता या गडावर ही तरुणी फिरण्यासाठी गेली होती यावेळेला दोन अज्ञात नराधमांनी बेद महाराण करत या तरुणीवर बलात्कार केला तरुणीच्या तक्रारीवरून दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे घटनास्थळावरून ह्या सगळ्याची परिस्थिती आपण बघतो याच ठिकाणी हे दोघेजण फिरण्यासाठी गेलेले होते आणि त्यावेळेला ही घटना घडलेली गट आहे अधिक माहिती देतो प्रतिनिधी सिद्धार्थ औरंगाबादच्या नजीक असलेल्या भांगसी माता गडाजवळ एक संतापजनक प्रकार घडलेला आहे आणि तो भांगसी माता गड हाच आहे या गडाच्या आसपास निर्मनुष्य भाग असतो म्हणून या ठिकाणी अनेक प्रेमी युगल येत असतात ता, आणि या ठिकाणी बसतात काल सायंकाळी एक अत्यंत संतापजनक प्रकार घडला या डोंगराच्या पायथ्याशीच मी ज्या ठिकाणी तुम्हाला स्पॉट दाखवतो या या ठिकाणी जे आहेत जे आहेत ती मुलगा आणि मुलगी या या ठिकाणी काल सायंकाळी अंधार पडल्यानंतर बोलत बसले होते मात्र तीन भामटे या ठिकाणी आले त्या मैत्रिणीच्या मित्र मित्राला त्यांनी जबरदस्त मारहाण केली आणि त्या मुलीला उचलून या ठिकाणाहून नेलं आणि इकडच्या भागामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केलेला आहे आता नेमका मुलीच्या सांगण्यावरून असं वाटतं की अत्याचार एकाच मुलानी केला असं मुलीचं म्हणणं आहे मात्र त्या मुलीला मुली उचलून तिघांनी नेलं आणि त्याच्या मित्राला जबरदस्त मारहाण केलेली आता या ठिकाणी ब जे आहेत काही लोकं त्या मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर जी लोकं धावली जी ग्रामस्थ मदतीला धावले त्यातील एक ग्रामस्थ माझ्या सोबत आहेत नेमकं काय झालं होतं त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे आरडाओरडा झाला त्या मुलाला त्याला मारहाण केली काय दिनी समजा त्याला खूप मारलं हात बिहून त्याचा पिरगळलेला होता त्याने आडावाडा केला आरडावाडा केल्यानंतर समजा इड शेती लोक असते काही वगैरे इकडे गाय हा म्हणजे गाय आपलं काही लोक शेतीतले कामावरल्यानंतर बैल समजा सारते ती लोक धावली मदतीला ते लोकांनी धावले की गावात कॉन्टॅक्ट केला तुम्ही आले तेव्हाच काय बघितलं आम्ही आलो त्यावेळेस फक्त मुलगा मुलगा होता मुलगा होता नाही त्याची मोटरसायकल होती मोटरसायकल होती मग आम्ही त्या मुलाच्या सायकलवरून घटना घालणार इड होता त्यांना सांगितलं आम्ही ईड होतो याच ठिकाणी होतो आणि त्यांनी सांगितलं आम्हाला काही म्हणजे दिसलेच नाही जवळ यापर्यंत आले त्यावेळेस मुलगी इथं मुलगी इकडे उचलून मुलगी त्यांनी कुणीकडे नेली होती काही सांगू शकत नाही पण त्यांनी काय सांगलं या युवराच्या जाडू आडुंगी आला एक मुलगा त्याची सावली या पाण्यात दिसली त्याचे मुलाचं म्हणणं म्हणून मग त्याने ते एका एका व्यक्तीने त्यांना दोघ अधिकाणी मारले पाहिले पण एका व्यक्तीने त्याला मारायची प्रयत्न केला आणि दोघ गजाना त्या मुलाच्या सांगण्यावरून त्यांनी दोघ गजाना घेऊन गेले मुलगी कधी सापडली मुलगी आम्हाला तीन तासानंतर सापडली आम्ही खूप काही म्हणजे पा, वावरात कोणी कोणीकडे काटे खुडे ते कोणाला म्हणजे जवळजवळ शे दोनशे लोक आले ते गावातून पण मुलगी मग शोधल्यानंतर मुलगी कुठे भेटली मुलगी आम्हाला मग ह्या ही आहे का दीड साईडला सापाड्या मुलीने सापडल्यानंतर काय सांगितलं मुलीनं सांगितलं बेलो ते निवडून म्हणजे आणि एकाच व्यक्तीनं माझ्यावर समजा माझे अत्याचार केला खूप काही समजा असं मी तिचं म्हणणं पडलं बस एवढंच मग त्याच्यानंतर आम्ही त्यानंतर तुम्ही काय केलं फोन बंद करा काय त्यानंतर काय केलं तुम्ही त्यानंतर काय केलं त्यानंतर समजा आपले पी एम मॅडम येल होते त्या वाले खूप येल होते पोलिसांना बोलून घेतलं पोलिसाला बोलून घेतला त्यांच्या सुप्रती मुलाला आणि मुलीला हवली करून दिली त्यांच्या पोलिसाला त्यांना घेऊन त्यांना घेऊन गेले एक संशयित पकडला होता रात्री लोक गावकऱ्यांनी आणि तो पोलिसांच्या ताब्यात दिला होता हा तर त्याला रायपूर डोनगाववरून त्याला आणलं होतं अच्छा म्हणजे गावकऱ्यांनी सांगितलं गावकऱ्यांनीच आम्हाला ठेपा लागला की त्याच अशा अशा ठिकाणी आहे त्याच्या साल्याला फोन आला का त्याच्या त्याच्या साल्याची जी सासूडडी होती रायपूर डोन इथं ज्या वीट भट्टी आहे त्या वीट भट्टीवर काम करणारेच पोर आहेत असं संशयित गावकऱ्यांचं म्हणणं हा काम करणारच पोर आहे ना काम काम तो कामालाच वीट भट्टीवर कामालाच होता हा जो मुलगा तो जो पोरगा आहे जो बलात्कार करणारा मुलीने सांगितलं तो आंधळा आहे एका डोळ्याने हा एक आंधळा आहे म्हणे ज्यांना काही कृती केली तर तो आहे म्हणे आणि शेताना जाड या अशा पद्धतीने तिने वर्णन सांगितलं त्या मुलाचं पण या पोराने आधी पण असं काहीतरी कुठा केलेलं आहे त्याला पोलीस पण घेऊन गेले होते सजा काटून आले होते सजा काटून आलेली आहे त्यातला जे तोच आहे आहे त्याच मॅटर मधलं ती आपण बघतो की पोलिसांची गाडी या ठिकाणी आलेली आहे पोलीस तपास करता या ठिकाणीचा पंचनामा वगैरे करतायत महत्वाची आणि संतापजनक गोष्ट अशी आहे की या ठिकाणाहून मुलाला मारहाण करून मुलीला घेऊन गेले आणि जो मुलीने वर्णन केलेला मुलगा आहे त्याचा एक डोळा आंधळा आहे त्या मुलाला याआधीही अटक झाली होती आणि अशाच प्रकरणामध्ये या ठिकाणी अटक झाली होती तो फरार आहे मात्र त्याच्यासोबतच्या एका मुलाला संशयिताला गावकऱ्यांनी पकडून दिलं होतं पोलिसांनी त्याला नेलंही होतं मात्र लघुशंकेच्या बहाण्याने तो आरोपी पळून गेलेला आहे याचा अर्थ असा आहे की गावकऱ्यांनी सांगितलेला आरोपी पोलिसांना माहीत आहे आणि संशयिते पळून गेलेला आहे पोलीस कुठेतरी या संतापजनक गोष्टीला सिरियस घेताना दिसत नाही सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज